चैनीसाठी भाडेकरूच्या घरात शिरून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या संशयित घर मालकाला चोवीस तासात अटक करण्यास सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले गडकरी वर्ष सत्तावीस सा राहणार सांगली असे संशयिताचे नाव आहे त्याच्याकडून सहा लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याला न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सोनावली आणि याबाबत अधिक माहिती अशी की संशयित प्रशांत गडकरी याचे जामवाडीतील पेटभागमध्ये जुने घर आहे हे घर त्याच्या वडील आणि प्रकाश यशवंत साळुंखे यांना भाड्याने दिले आहे भाडेकरू साळुंखे यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे शनिवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साळुंखे तिसऱ्या मजल्यावर साचलेलं पावसाचं पाणी साफ करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांचा मुलगा हॉलमध्ये अभ्यास करत बसला होता घराचे दरवाजे उघडे असल्याने संशयित प्रशांत गडकरी घरात शिरला त्याने दुसऱ्या मजल्यावरील कपाटाचे ड्रॉवर उचकटवून पंधरा ग्रॅम कानातील टॉप्स वेल चाळीस ग्रॅम सोन्याच्या दोन पाटल्या पंधरा ग्रॅम सोन्याची अंगठी दहा ग्रॅम सोन्याची चेन पाच ग्रॅम सोन्याची चेन असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला साळुंखे यांनी शहर पोलिसात चोरीची फै फिर्याद दिली पोलीस उपअधीक्षक विमलाय एम शहरचे निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने परिसरातील सी सी टी व्हीची तपासणी केली आणि या संशयित प्रशांत गडकरी हा परिसरात फिरत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंगची तपासणी केली दरम्यान पथकातील सचिन शिंदे संदीप कुंभार पृथ्वीराज कोळी यांना चोरीचं चो सोनं विक्रीसाठी एकजण सराफकट्टा येथे येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने पांजरपोळजवळ प्रशांत गडकरी याला ताब्यात घेऊन झडती घेतली यावेळी त्याच्याकडे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मिळून आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी